मित्रांनो, राजाच्या महालासारखं मधमाशीचं पोळ असतं. मधमाशीच्या पोळात 3 प्रकारच्या मधमाशा असतात. पहिली म्हणजे क्वीन मधमाशी. या मधमाशीचं काम जास्तीत जास्त अंडे देणं हे असतं. ही मधमाशी दिवसातून 3 हजारांपेक्षा जास्त अंडे देते. दुसरी मधमाशी म्हणजे ड्रोन मधमाशी. या मधमाशीचं मध बनवण्यामध्ये काही असं खास योगदान नसतं. या मधमाशीचं एकच काम असतं, ते म्हणजे कायम राणी मधमाशीच्या सोबत राहणे. तिसरी मधमाशी म्हणजे वर्कर मधमाशी. ही एक फिमेल मधमाशी असते, जिचं काम क्वीन मधमाशीची देखरेख ठेवणे आणि मध बनवणं हे असतं. वर्कर मधमाशी सर्वात पहिल्यांदा मध बनवणे साठी फुलांचा रस गोळा करते. त्यानंतर हा मध दुसऱ्या मधमाशीच्या तोंडात ओतते. दुसरी मधमाशी हा रस तिसऱ्या मधमाशीच्या तोंडात ओतते. ही मधमाशी त्या रसात साखरेचे संयुगे सोडते. त्यानंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्या मधाला एका ठिकाणी एकत्रित केलं जातं आणि अशा प्रकारे मधमाशीचं पोळ बनतं. 1 किलो मध बनवण्यासाठी मधमाशांना तब्बल 10 लाख फुलांचा मध गोळा करावा लागतो आणि त्याला आपण फक्त 5 मिनिटात झोडून मोकळं होतो.